विठ्ठल विठ्ठल मोघमच उगवल असं काँग्रेस उगवत आहे तसं. हे काय मोघम उगवल्याचं प्रक्षे महाराज कसं आहे? हे मोघम उगवलं नाही तर या वारकरी संप्रदायाची स्थापना कुणी केली? आमिर खाननं केली. नाही चुकलं काय किंवा हा असू द्या. या वारकरी संप्रदायाची स्थापना आदिनाथानं केली. आदिनाथानं बरोबर आहे का नाही महाराज? आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले, अशी परंपरा सहज स्थिती. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि निवृत्ती दादाकडून ज्ञानदेवासार आणि जे गुपित असणार ज्ञान ज्ञानोबरायनी प्रगट केले. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची के राम जनार्दनी चरणी मस्तक प्रगट केलं. वारकरी संप्रदायाची स्थापना आदिनाथानं म्हणजे कुणी केली? भगवान शंकरानं. दुसरं प्रमाण सांगतो नाथ महाराजांचं. काय असतं? ज्यांचा अभंग आहे त्या संदर्भानं जर प्रमाण दिलं तर अजून मजा येते. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शंकरानं या वारकरी संप्रदायाची काय केली? बोला बोला. स्थापना केली आणि या वारकरी संप्रदायाला सेवा करण्याकरता एक मंत्र दिला. काय नाव त्याच? चुकाय लागलंय बघा. रामकृष्ण हरी नाही दिला. वारकरी संप्रदायाला सेवा करण्याकरता मंत्र दुसरा दिला. मूळ मंत्र आहे बरोबर आहे का नाही? मूळ मंत्र कोणता मंत्र दिला? हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. मग कोणी केली? बोलत चला कोणी? वा महादेवानं म्हणजे भगवान शंकरानं केली. आणि या संप्रदायाला सेवा करण्याकरता मंत्र काय दिला? काकड महाराज काय मंत्र दिला? हरी 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 एकदा हरी नाही त्रिवार हरी. हरी 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 मंत्र हा शिवाचा. शिवाचा आले का? फिटिंग आली का? आणि बर याचा फायदा म्हणती जेवाच्या तया मोक्ष. हरी 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 जर मुखान म्हणताल तर तात्काळ मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुताची. ऐशी साक्ष बहुताची. ऐशी साक्ष
दे द्या जागा यार, असली उदारीची भाषा हा उदारीची भाषा आहे का? नाही 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 नाही, उदारीची भाषात नाही. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या तात्काळ रोकड्या लाही जे पाटो वाटी अंतई होय भेटी हरिप्रियाची. उदारीची भाषा आहे का? उदारीची भाषा नाही. लगेच तात्काळ मुखी नाम लगेच हाती बरे मोघमय होय. आईसी साक्ष बहुतांची, बऱ्याच जणांची गुरुजी साक्ष आहे. बऱ्याच जणांनी पुरावे बी दिलेत. दुसरा पुरावा भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष चारी वेद पुरावे आहे का? चारी वेद साही शास्त्र देता ती साक्ष. चार वेद सहा शास्त्र अठरा ही पुराणी हरीशी. संपला विशेष संपला. मुखान नाम घेतलं की हातात मोक्ष आहे, विशेष नाही. बर मोक्ष काय चिल्लर आहे का? मोक्ष काय सामान्य गोष्ट आहे? बाजारात मिळते काय ते? जायचं घेऊन राहिला असलंय काय ते? मोक्ष म्हणजे काय? कांदा आहे का? लसूण आहे का? बटाटे? चिल्लर गिराईक नाही. मोक्ष म्हणजे पूर्वी उन्हाळे जरा ही पूर्वी पण जरा आगाव स्त्रीलिंगवाची बरोबर आगाव आहे जरा. खेड्यापाड्यातल्याच असतात आपल्या इकडल्याच. आणि उग पुण्यात मुंबई जाऊन पाच सहा महिने राहून येत येतात. माघारी आलो त्यांचा थाट बघावा. ते उच ताचाची चेपलन ते शिंग हलतच येतात. अशा शिंग हलवीतच मथारे 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 माणसं म्हणतात असे अवघड दिसाय लागलं हे जरा म्हणतात का? नाही जरा अवघड. त्याच्यात बी काही अशी निबरी गँग असती. कसली गँग? हा भाषा कळायला. असली निबर गँग असती मध्ये बसली. ते म्हणजे रे असला ताल खेड्यात नसतो जमत. म्हणजे पोरे बी उन्हाळ असल्या तरी पोर बी काही कमी उन्हाळ कमी उन्हाळ आहे पोर. अरे बाजार करून इकून येते की या मोबाईल मधलं शेण्याला काही कळत नाही. पण पोर लहान लहान लेकरं त्या मोबाईलचं अख्खं पोस्टमास्टम करून टाकते. पोरायचे डोके आणि कॉम्प्युटर वरूनच फिट करून आले का काय कळतच नाही. मुद्दा कुठे? मुक्ती जरा कठीण गोष्ट आहे. लग्न कराय तयार नाही का? अहो तयार आहे किती. लग्नाला तयार आहे. कोण म्हणतं तयार नाही? पण तिची जरा आटत आहे बघाय. काही काही पुरी आटील असतात. करीन तर असलाच करीन. बरोबर आहे का? नाही करीन तर असलाच. नाही तर चिल्लर गिरायकाच्या नादी लागाय मी ते काय असत्यात ना. काय काय पुरी हसत्या कुलवान घरातल्या असा होता. आणि मी म्हणतो ब्राह्मण कुणी असतील तर त्यांना विनंती तर लग्न जमवायच्या टायमाला पोराची पुरीची लग्न पत्रिका जुळती का नाही जुळती हे जरा बाजूला ठेवा. पहिली सासूची सुनाची जुळती का हे बघा. बाकी काही त्या दोघीची जुळली की कडीला घ्या भरत महाराज. पुरी मुद्दा कुठे? पुरी आटील असतात. बरोबर आहे का? नाही पुरी खतरनाक असतात. करीन तर असलाच करीन. नेसन तर पैठणीच. मला तुमच्याच मना हवा द्या जरा. नेसन तर पैठणी. चिल्लर साड्या मी घालीत. मुक्ती म्हणली मी लग्नाला तयार आहे की कोण म्हणत नाही. पण करीन तर असलाच. कसला? ज्ञानोबरांनी उदाहरण दिलं. ज्ञानोबरांनी सांगितलं सतराव्या अध्यायात. ज्ञानोबराय म्हणले मुक्तिरूपी पुरीची आट्ट ऐका. गुणकुसुमांची माळा घेऊन या मुक्ती बाळा. वैराग्य निरपेक्षतेचा गळा गिवसीत पावे. काय म्हणले माऊली? माऊली बोलले की गुणरूपी पुष्पांची माळा याचे नाही गुणरूपी. लक्ष दे नाही का? गुणरूपी पुष्पांची माळा मुक्तिरूपी पुरगी हातात घेऊन तयार आहे. वरायला बी तयार आहे. पण आटील आहे ती. काय आटतय तिची? वैराग्यवान पाहिजे आणि निरपेक्ष वृत्तीनं जीवन जगणार असला पाहिजे. अशा त्याच गळ्यात मी माळ घालील. खबुळ्या बांड्याला वरायला मी तयार. आहे का वैराग्य आपल्याकडे?
वैराग्याचं आडनाव तरी आहे का? आडनाव तरी ए गुळज, आडनाव आहे, आडनाव आडनाव तरी आहे. कशाला म्हणायचं वैराग्य? आओ स्वतःचा मुलगा पायाखाली आला, एका क्षणात त्या मुलाला पायाखाली तुडविलं, याला म्हणायचं वैराग्य. नवलाची गो ऐक सकळे बाये, स्वतःचा मुलगा नवलय नवल सखये 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 बाई ग सखये बायको होणार होती. दोन चार दिवस लग्न झालं आणि परवा दिवशी तिची बायको होणार होती, आलीच नाही. सकाळी त्यानं फाशी घेतली. आज जमन होय सोप अवघड आहे महाराज, अवघड आहे. आमच्या गावाकडे ड्रायव्हर डॉक्टरनं नवीन दवाखाना टाकला, नवीन दवाखाना टाकला टाकला नाही. आणि ऑपरेशनला पहिलाच माणूस आला. ऑपरेशनला आल्याच्या नंतर त्यानं एवढा मोठा हार आणला, नारळ बुकान संगच. ते पेशंट म्हणला, डॉक्टर साहेब हार आणि ते कशाला? ते म्हणला, माझं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर मला नाही तर तुला. वा वा, तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन येतो तो जाऊन. आपण मुद्दा वैराग्य सोपी गोष्ट नाही. सोप आहे वैराग्य? वैराग्य होत आमच्या तुकोबर आहे. त्याला वैराग्य म्हणायचं. किती वैराग्य? आओ कशाच घेण देण नाही. जाळून संसार बैसलो अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. हरी भजन हे ढवळिले जग चुकविला लाग भजनामध्ये हे सगळं जग तल्लीन करून टाकलं.
वैराग्य पहिली आटते कुणाची, कुणाची आटते मुक्ती, शबास मुक्ती रूपी पुरीची, आणि दुसरी आटत निरपेक्षता। निरपेक्षता शब्दाचा अर्थ अपेक्षा रहित, निरपेक्षता शब्दाचा अर्थच आहे काही भी करायचंय तर अपेक्षा ठेवून करायचं नाही। आपलं भजन बी अपेक्षा ठेवूनच आहे। ज्ञानोबाराचे शब्द आहेत, ज्ञानोबाराय म्हणले, एर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले। आव गोड वस्तू कडू लागायल्या तन कडू वस्तू, कारल कडूय पण चांगले गोड लागायला लागलंय लोकाला, आणि ऊस गोडय पण कडू लागायला लागलाय। विषय विषयाचा पडी पाडू ज्ञानोबाराचे गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला। गोड परमार्थ कडू लागायलाय आणि कडू संसार गोड लागायला लागलाय, असं व्हायला लागलंय ना। दुसरं काय, एवढाच बदल गुरुजी, बरोबर आहे का? निरपेक्षता एक सोप्या भाषेत सांगतो, आपल्या ग्रामीण भाषेत, एकदा जर बाई संसारात मा घरी बोलली तर पुन्हा घराचं तोंड वगत नाही, त्याला म्हणायचं निरपेक्षता। आपल्याला जमन का आपल्या म्हणत बायकुलाही बोले, बायकू बोलत तोंडानं फटकडे पण जीव लावित। काय दर, आणि वैराग्य आणि निरपेक्षता या दोन गोष्टी जर तुमच्या जीवनात असतील तर मुक्ती लगेच। बर, जगाचा मालक घेऊन गेलता ज्ञानोबाराच्या दारात, माऊली एवढ्या पुरीचा स्वीकार करा। महाराजांनी असा बारीक चिमटा घेतला देवाला, बारीक काय घेतला, चिमटा, बारीक चिमटा। कसं असतंय, काही काही लोकाला नाद असतो भरत महाराज, कोणता बारीक चिमटा घ्यायचा, ह्या औलादी बसतानीच बारकी बारकी लेकर बघून बसणार। आता ते लेकरूच की होय कापशे, बरोबर आहे का नाही खगड महाराज गुरुजी, ते लेकरूच ना, ते माईकवाल्या क बघ, हरावाल्या क बघ, तेव्हा एवढा मोठा हार पखवाजा क बघ, लाईटवाल्या क बघ, कॅमेरावाल्या क बघ, ते बघत आता लेकर, आता हे बघा बरं कसं रंगले, बरोबर आहे का नाही। आणि हे जुने लोक असते तर हे बारीक चिमटा घ्यायचा ना, हळूच असं खात हात खाली आणत, आणि लेकरू रंगलं की हळूच लेकराच्या कवळ्या अंगाला कटकून चिमटा घेत, आणि लगेच असं समाधिस्त मूर्ती भजे ज्ञान देव, समाधी लावून बसते लेकरू, म्हणतोय मुंगळा मुंगळा। आता ज्याच जळत आहे त्याला कळत आहे, बरोबर आहे का नाही, मुंगळा म्हणला मुंगळ, त्याच्या लक्षात आलं मुंगळा रगील दिसायला लागला। मुंगळा काही साधा नाही, मुंगळा दांडगा मुंगळा आहे, बारीक नजर ठेवूनच असते ती लेकरू, असो तिरप्या नजरेनं लेकरच की होती, आणि पुन्हा हे चाल चालू झाली, रंगलं की लगेच म्हातारा हळूच हात खाली घेतो, आणि लेकरू असं नजर ठेवूनच असत, चिमटा घ्यायच्या टायमाला पुरं हात धरतात तू जाता। म्हणजे मुद्दा कुठे, काही काही लोकाला काय असतोय, नाद असतोय बारीक चिमटा घ्यायचा, बर चिमटा असा घ्यावा लागतो की शेजारच्याला बी कळायला नाही पाहिजे, हा त्याला शालीतून म्हणतील, कशातून झपकत बसला पाहिजे, पण लोकाला कळायला नाही पाहिजे। एखादं वाक्य कीर्तनात बोलायचंय ना, बरोबर त्या माणसालाच बसलं पाहिजे, हे शेजारच्याला मेळ लागला नाही पाहिजे, ते फिटिंग फक्त ज्याला बोलायचं त्याला महाराजालाच होती, बाकी दुसऱ्याला नाही। लक्षात यायला लागले, ऐका, बारीक चिमटा घ्यायचा नाद असतो काही लोकाला, बरोबर आहे का। देव म्हणले चिल्लर गोष्टी नका, मी मुक्ती देऊन टाकतो तुम्हाला, चला तू कोबरायनी महाराज असा बारीक चिमटा घातला देवाला। काय म्हणले तू कोबराय, देवाईके हे हे तया इच्छा गती हेची सुख आ
देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हेची सुख आगणे। थोडस गुरुजी थोडं लक्ष देऊन ऐकलं की कळते, थोडं जटिल आहे पण लक्षात येईल, ऐका थोडं बारीक ऐका, एकदम ध्यान देऊ, मला उत्तर द्या तुम्ही। सगळे बोलत चालायचा, जाणकार माणसं बरेच आहेत, कीर्तनकार गायक आहे, मस्त माणसं आहेत। आता बाबा बसलेत म्हणले मला लाईन शीर चालावं लागेल, बरोबर आहे का नाही? हा ऐका, मला सांगा, देवा ऐके हे विनंती आणि मज नको रे हे मुक्ती, याच्यात काही तुम्हाला चिमटा घेतल्यासारखं वाटायला लागले? बोला गाड्या, काही वाटायला का टोचून बोलल्यासारखं? मोकळे म्हणून बोला, काय नाही चुकलं तर फाशी नाही, सरळ सरळ व्यवहार आहे ना। काय म्हणलेत महाराज? देवा ऐके हे विनंती तुला। वाह वाह, आता एखादी गोष्ट, आता कीर्तन माझं नाहीच आवडलं, महाराज विनंती पुन्हा आमच्या गावाला येऊ नका, याच्यात काही टोचून बोलल्यासारखं आहे का? नाही नाही, विनोद नाही, विनोद नाही, याच्यात काही टोचून टोचून बोलल्यासारखं आहे का गुरुजी? काय आहे का विनंती? आता शेवटी आम्ही म्हणतोच की चुकलं असलं तर माफ करा, ही विनंती आमची। ह्याच्यात काही टोचून बोलल्यासारखं वाटायला लागलंय का तुम्ही सांगा? बोला ना तुम्ही, जाणकार आहेत, बोलला तर पुढं कळेल, तुमच्या फिट बसलं पाहिजे डोक्यात कीर्तन। आऊ सरळ व्यवहार आहे ना, लक्ष द्या नाही का अजून बी तुमच्या, लक्ष द्या नाही का? आऊ एखादा महाराज गायक आहे, समजा महाराज आज दुसरे गायक, उद्या दुसरे गायक येणार आहेत, परवा तिसरे येणार आहेत, आज तुम्ही आलात ना, आता विनंती उद्या येऊ नका, याच्यात काही टोचून बोलल्यासारखं आहे का? आऊ सरळ आहे ना, शब्दार तिग तिग झाले तुम्ही दोघं घरी जा, याच्यात काय टोचून? गणेश महाराज तुम्ही सांगा आपलं विनंतीपूर्वक, आता आपल्या दोघातले घ्या विनंती, आता यांना नाही मिळा का तेवढा, पण विनंतीपूर्वक बोलणं याच्यात काही टोचून बोलल्यासारखं वाटतंय का? परत मला वाटतंय का? काहीच नाही ना याच्यात, सरळ आहे ना, हो पाया पडतो आम्ही झाले। हा म्हणजे ह्याच्यात काय टोचून बोलल्यासारखं आहे का? मला बोला पुढे जायचंय आपल्याला, सरळ आहे ना, काय शब्द आहे सरळ? विनंती, ह्याच्यात काय टोचल्यासारखं आहे का? बोला हो, काहीच नाही, विनंतीच आहे ना, विनंती म्हणल्यावर टोचून बोलल्याचा प्रश्न येत, याला म्हणायचं गमी, याला म्हणायचं बरोबर आहे का? ह्याच्यात काही टोचल्यासारखं वाटतंय का गुरुजी? नाही ना, पण चिमटा घेतल्यासारखं वाटत नाही, पण चिमटा बी असा घ्यायचा असतो की शेजारच्याला बी कळला नाही पाहिजे। महाराजांनी ज्ञानोबाराने चिमटा घेतला, पण तुम्हाला कसा मेळ लागणं, असा बारीक चिमटा घेतला, कळणार नाही ना ते, आपल्याला काहीच वाटा नाही त्यातलं, द्यावा विनंती काहीच नाही। आता लक्ष द्या, उगो बारीक, लई 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 किचकट आहे, काहीच नाही, पण चिमटा असा घ्यायचा की शेजारच्याला कळला नाही पाहिजे। ज्ञानोबाराने भरत महाराज चिमटा तर घेतला, पण शेजारच्याला कळला नाही, कसा घेतला? शब्द कसे? देवा ऐके देवा ऐके विनंती हे, शबास शबास, देवा ऐके हे विनंती। लक्ष दे, लक्ष दे, लय बारीक आहे। मज नको रे हे मुक्ती, ही शब्द नाही तिथं, हे हे म्हणलं की अर्थ बदलायला आहे। कसा चिमटा घेतला जाणकाराला कळलं, व्याकरण दृष्ट्या, व्याकरणामध्ये ज्ञानोबारायणी दर्शक सर्व नाम पटवून दिलं, दर्शक किम नाम दर्शक, दिग दिशां दर्शयती येन सह दर्शक किम नाम दर्शक, दाखवून देण्याचं काम करते त्याचं नाव दर्शक। लय लय बारीक आहे, थोडस लक्ष द्या, फिटिंग व्हायला वेळ लागेल थोडा, ऐका। आता याच्यात दोन प्रकार कोणते कोणते मी नेहमी सांगतो, दूरदर्शी समीपदर्शी, बरोबर आहे गुरुजी? बघा किती गोड चिंतन आहे, दूरदर्शी म्हणजे दूरचं, समीपदर्शी म्हणजे जवळचं, जवळचं गुरुजी। याच्यात पुन्हा भेद झाला, तीन भेद केले पाणिनी, पाणिनीचं व्याकरण आहे वाचून घ्या, याच्यात तीन भेद केले। भांडारकर वाचा तुम्ही, भांडारकरचं पुस्तक, हा ही हे समीपदर्शी, तो ती ते दूरदर्शी। आता याच्यात अजून भेद आहे, याच्यात पुन्हा अजून भेद आहे, कोणता? हा समीपदर्शी पुल्लिंगवाची, ही समीपदर्शी स्त्रीलिंगवाची, आणि हे समीपदर्शी नपुसक लिंगवाची। मग आता हा ही हे या तिन्ही मधला ज्ञानोबाराने शब्द कोणता वापरलाय? देवा ऐके हे, हे म्हणजे कोणत्या सर्वनामात आलं?
समीपदर्शी, पण लिंग कोणतं? नपुसकली. किती गोड आहे बघा. तो ज्ञानोबाऱ्या म्हणले, देवा ऐके हे विनंती आणि मज नको रे हे मुक्ती. म्हणजे तुला केलेली विनंती बी नपुसक आहे आणि तुझी मुक्ती बी नपुसक आहे. त्याच्यामुळे याला म्हणायचं बारीक चिमटा. विठाल लक्षात आलं ना. बस कश्याच घेणं देणं नाही, हे तुझी मुक्ती न पुसक आहे, आम्हाला गरज नाही. म्हणजे खालच्या दर्जातले शब्द वापरले. आता एवढं वापरले आणि एवढं नपुसक मानले कुणी जवळ येईल का? भाषाच खालच्या दर्जाची वापरली ना. तुझी मुक्ती नको आम्हाला, घेऊन जाय तू मुक्ती. असं आहे देवाने सांगितलं, महाराज काहीतरी करा आणि एवढ्या पुरीचा स्वीकार करा. तुकोबाराय म्हणले, करतो बाबा काही अडचण नाही. पण पुरीच्या जशा आटतीत ना, बरं हे लक्षात यायला लागले का जड चाललंय, बदलायची कशी? भाषा भाषेत बी बदल असतोय, बरोबर आहे का नाही? लक्षात यायला हा बरोबर आहे. हा आणि आत्ता कथा उदगीर कडे. आता सगळेच भरत महाराज आम्ही सगळे कर्नाटक राज्यात तिकडं ते बिदरच्या तिथे आणि तिथे गेलो होतो आम्ही. आणि त्या होणाळीला गेल्यात नंतर त्या भाषा भाषेत आम्ही तिथं गेलो पहिल्या दिवशी कथेला. तुम्ही दोघं मी होतो नेमकाच. गेल्या गेल्याच ते कार्यकर्ते ते नंदुशेर सरपंच वगैरे जवळ आले. मला म्हणले, महाराज बरं झालं बरं झालं तुम्ही वेळेत आल्या. मी खालीवर बघायला गडबडीत साडीत आली नाही ना धोत्राच्या. आणि मग आमच्या दराडे महाराजांनी समजिलं, महाराज काळजी करू नका, इकडली भाषात असली. म्हणजे मुद्दा लक्षात आहे ना, लक्षात आलं पाहिजे म्हणून बोलायला लागलो, बाकी काही नाही. चला लक्ष द्या पाहिजे. तुकोबाराय म्हणले, पुरीच करायला तयार आहे, आमचं काही अडचण नाही. पण कसं आहे, तुझ्या पुरीच्या जशा आटतील तशा आमच्या बी. म्हणले, काय आटतंय तुमची? लग्न करतो म्हणले. पण लग्न मंडपात आहे, लग्न होईपर्यंतच ती आमची बायको घरी गेल्यावर तिला दाशी म्हणून काम करावं लागेल. मान्य असेल तर सुपारी फोडणे तर घेऊन जाय तू. चल मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. मोक्ष आमच्या घरी कामाला ठेवलेली दासी आहे. मोक्ष आम्हा करी कामारे दासी. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. आमच्या घरची ती दासी आणि आम्ही सांगाव तसं तिला ऐकावं लागल. होय सांगू आईशी तुका म्हण. आम्ही जसं सांगू तसं तिला ऐकावं लागल. म्हणजे मोक्ष एवढा कठीण आहे. सोपी गोष्ट आहे होय मुक्ती मिळणं. उठा ठिवा चाललाय कशासाठी? भजन कीर्तन अन्नदान ज्ञानदान कशासाठी?
मुक्ती मिळावा म्हणून, उद्धार व्हावा म्हणून. याच्या पलीकडे काहीच हेतू का माणसाचा काही हेतू नाही. एवढी अवघड असणारी ही मुक्ती, पण वारकरी संप्रदायातल्या मूळ मंत्राची ताकद म्हणती जे वाचा तया मोक्ष, इथून लांबलं होत आपण लगेच मोक्ष. बर कळायले महाराज. मग वारकरी लक्ष द्या, चिंतन असं फिटिंग बसलं पाहिजे सगळं. वारकरी संप्रदायाची स्थापना कुणी केली? शंकरानं. आणि संप्रदायाला मंत्र काय दिला? हरी हरी हरी. आता बसलं बघा, हरी 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 मंत्र दिला, बरोबर आहे का नाही? मग मी तुम्हाला विचारतो, सगळे शेतकरी मला उत्तर द्या, पाणी मुळाला घातलं पाहिजे का शेंड्याला? मुळाला. बरोबर आहे ना गुरुजी? बरोबर आहे का नाही? मुळाला पाणी जर मुळाला घातलं पाहिजे तर मग मूळ मंत्र काय आपला? हरी 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 हरी. मूळ मंत्र काय? हरी हरी. मग मूळ मंत्र जर हरी तर मग वारकरी संप्रदाय थोडं चुकीच्या मार्गाने चाललाय ना. कारण वारकरी संप्रदाय भजन असू द्या नाही तर कीर्तन असू द्या, सुरुवात कशानं करायलाय? रामकृष्ण हरी. मग मूळ मंत्र जर हरी तर राम आणि कृष्ण आणले कुठून, का आणले, कशा करता आणले, आणल्याचं कारण काय, एवढंच सांगायचं आणि थांबायचं. बरोबर आहे का नाही? पटलं पटलं. वा बरोबर. आओ सरळ सरळ नाही, भजन असू द्या कीर्तन, सुरुवात कशाने व्हायला लागली? रामकृष्ण रामकृष्ण हरी. बरोबर कीर्तन करा, रामकृष्ण हरे. समजा वारकरी बसले काकड्याला, रामकृष्ण हरी. अहो जसं येईन तसं का, कसं बी आपसूर म्हण द्या, स्वरात म्हणू द्या, तालात म्हण द्या, किती बी पट्टीतला गायक असू द्या, सुरुवात कशाने करावं लागेल? ते म्हणला नाही नाही महिला राग तयार, तू राग दुसऱ्याला दाखव इथं रामकृष्ण हरी. नाही नाही कुठला बी. अहो आता आमचे गुरुजी मोठमोठे स्टेज गाजवतात, पुण्यामध्ये क्लास आहेत गुरुजींचे, बरोबर, गुरुजींचे पुण्यामध्ये क्लास आहेत, मुंबईमध्ये क्लास आहेत, म्हणजे आठवड्यातून एक एक दिवस ते वाटून दिलेले असते. कुठले बी स्टेज गाजवतात गुरु, आमच्या खिल्लारी गुरुजींचे गुरु म्हणजे पंडित राहुलजी देशपांडे, राहुलजी देशपांडे त्यांच्याकडे. आता किती बी मोठा गायक असू द्या आणि कुठला बी कार्यक्रम असू द्या, सुरुवात कशाने करावं लागेल? सरळ आहे ना. मग मूळ मंत्र जर हरी तर मग रामाची कृष्णाची काय गरज आहे, का आणले असतील हे, याचं कारण एक एका शब्दाचं चिंतन करून मोकळं होऊ. पहिला शब्द काय? राम. राम राम शब्दाचा अर्थ काय? व्याकरणात सरळ सरळ शब्द आहे, रमरमती नावाचा धातू आहे. कोणता? रमरमती म्हणजे रममान करणे. आणि वारकरी संप्रदायात रममान करण्याला लय मोठं महत्व आहे. रमला पाहिजे माणूस असा. बरोबर आहे. समजा कीर्तन झालं, कीर्तन झालं, भरत महाराज गुरुजी आम्ही सगळे निघून गेलो आणि गाववाले म्हणले कपशे महाराजाला, भाकड महाराजाला, हे सगळ्याला, महाराज आता काय करा, थोडीशी शाबास काय करा, पंचपदी करा. हे म्हणलं नाही बोले गारू आहे नाही आम्हाला नाही जमायचं, सकाळी उठायचं ते उग उग किती आऊ उग पाचा अभंग म्हणतात का नाही उग पाचा अभंग, जास्त काहीच गरज नाही आपल्याला. म्हणजे हे करणार नाहीत हे बी मला माहिती, पण म्हणायला लागलो बाकी काही नाही. रोजच म्हणतात, रोजच चालू आहे. वाकड वा ऐका ऐका लक्ष दे. म्हणजे उग पंचपदी काळे महाराज तुम्ही पक्वाजो आजो, आम्ही आपलं म्हणू सिस्टीम बिघड लागली, मुकेश बाबू आले तेवढी शूटिंग होईन युट्यूबला टाक म्हणावा. म्हणले बरं ठीक आहे चला. आणि या गड्डा असे असे महाराज वाजवायला असल्याच्या नंतर ते स्वराला लागलं आणि मग तालन ते वातावरण निर्माण झालं की मग पंचपदी करतं म्हणलेले चार वाजले तरी भजन संपाय मिळ नाही का, एकदा पेटले विजत नसते, चार वाजले तरी मिळ नाही. आणि मग आमचे दादा साहेब श्रीरंग बाबा आणि तेन म्हणले हे तो म्हणले होते पाचचा अभंग, पाचचा अभंग म्हणले होते. कापसे महाराज म्हणले कसं असतं, एकदा रंगले की रंगत असते. म्हणजे मुद्दा कुठे, किंमत कशाला? रमले रमलं पाहिजे माणूस. आता बघता बघता साडे दहा वाजून गेले, 10:40 झाले. लक्षात आले का तुमच्या का? वा वा रमलं की हो. बरोबर आहे का नाही? रममान करण्याची गरज असल्यामुळं राम. एक
रामायणातला विषय आहे की रामायणातला, ज्या वेळेला कौशल्यमाई वशिष्ठ गुरुदेवाकडे त्या मुलाला घेऊन आली, नाव ठेवायचं, वशिष्ठ गुरुदेवाने सांगितलं की कौशल्य याचं नाव काय, म्हणले तुम्ही ठेवतो, मी कधीच कशात रमत नाही, साधू कधी रमत नसतात, पण आज याला बघून मी मोहित झालो, रंगलोय रमलोय, म्हणून याचं नाव राम। म्हण रममान करणार असल्यामुळं कोण आणला, पहिल्यांदा राम आणला। कृष्ण, कृष्ण शब्दाचा अर्थच आकर्षण करणे, आणि संप्रदायात रमल्याच्या नंतर एक गोष्ट असते, रमल्याच्या नंतर आकर्षणाला भी किंमत असते। आता एवढा मोठा हार आणला काय, ह्याचा उद्देश काय, आकर्षण सरळच आहे ना, नाही ना, आकर्षण आहे बरोबर। आता आम्ही एवढे चांगले कपडे घालायचे हे काय कारण आहे याच, थोडस काय, नाही नाही, हजार दोन हजार माणसात रोज उभा राहायचं म्हणल्यावर काय असते, थोडं आकर्षण बी झालं पाहिजे, पहिली वस्त रमलं पाहिजे, म्हणजे सरळ आहे, अवस्था निर्माण झाली की व्यवस्था, म्हणजे एकदा रमलं, एकदा रमलं की मग आकर्षण आपोआपच येत, अवस्था आणि व्यवस्था, अवस्था निर्माण झाली की लोक व्यवस्था आपोआप करते, लक्षात आलंय का माझं बोलणं, फक्त आपल्या जीवनात अवस्था निर्माण झाली पाहिजे। कई ऐसी दशा येईल पांडुरंगा झुरत से, ती अवस्था कधी मला प्राप्त होईल तुकोबारायणी म्हणाव, तर मुद्दा लक्षात घ्या, रममान करणार असल्यामुळे राम, पहिली किंमत रममान करण्याला, रमण्याच्या नंतर नंबर दोन ला आकर्षण, आणि हे तिसरा जे आहे ना हे जरा खोडील, कोण हरी, अहो हे मुळातच आहे, मुळच आहे, पण ह्याची खोडब्या करे ना, हे डायरेक्ट अपहरणच करते जाऊ, अपहरण शब्दाचा अर्थ हे हरी डायरेक्ट पापाचं अपहरण, कस असतय सासूई लग्न झालं पुरी पोराचं सुना आली, मग सुना आधी का सासू आधी, मूळ कुठे, मूळ सासूई का सुने, सासूई बरोबर, मूळ काय सासू, लक्ष द्या लक्ष द्या बारीक, मूळ सासू आहे, पण सुन जरा गुणी, पुरगी चांगली म्हातारी खुडी, मग सासरा नवरा हे काय करतेत, म्हातारीला म्हणतात एकांतात बसून तू जरा आता शांत राहाय, तू जरा आता बाजूला बस, नवकी पुरगी बघू दिला या वार, तू ह्या गावऱ्या पुढे गेल्या, म्हणजे हिला कोपर खेळ मारायचे, कुठं नेऊन बसवायचं शेवट्याला, का किंमत नाही असं नाही, संसारात सासूला किंमत नाही असं, किंमत हाई, पण आधी सुनाला मग सासूला शेवटी, का खोडव्या करे ना, लक्षात यायला लागलंय ना, ओ लक्षात, खोडव्या करेन, खोडीला औषधच नसते, खोडीला औषध असते, जुनं उदाहरण आमच्याकडे ते वैकुंठवासी रामकृष्ण महाराज वरबगावकर होऊन गेले, रामकृष्ण महाराज, रामकृष्ण महाराज एक दृष्टांत सांगायचे भरत महाराज, रामकृष्ण महाराज म्हणायचे, आता ज्याचं आहे त्याचं नाव सांगून तर सांगावं लागेल, होय गुरुजी बरोबर आहे का, ते म्हणायचे एक जुना काळ, जुना काळ होता, प्रवास कशाचा होता जुन्या काळातला, बैलगाडीचा ना, तर टांग्याचा बरोबर आहे, थोडं सोर कमी कमी, टांग्याचा प्रवास, सकाळी सकाळी एक जण उठला, ए मुरख बरं, म्हणले का मला उमापूरला नेऊन सोड, का सकाळी आठलाच गाडी, बरं बरं म्हणजे सोडतो, गेल उठलं गडबडीत घोड्यावाले, ते टांग्यावाल्याला उठविलं, ह्या डोळे चुडीत उठलं घोडं, झोपलं टांग्याला बसलं, आणि ह्या इथून मालेगाव पसतो गाडी घोड, ते टांगा गेला की थांबलं घोड, ह्याच्या लक्षात आलं टांग्यावाल्याच्या, खाली उतरलं टांग्याच्या पुढे, थोडासा डान्स केला, नाचलं, पुन्हा गाडीत बसलं, पुन्हा चालू, पुढे गेलं पुन्हा थांबलं, पुन्हा नाचलं, पुन्हा गाडीत बसलं, ते मधी बसलेला माणूस म्हणला नालायकच का, म्हणजे काय झालं, अरे मला गाडी आटला पावणे आठ इथं वाजले तर मालेगावातच अजून उमापूरला जायचं, एवढं असतं का कुठं, एवढा वेळ असतं भाई कुठं, ते म्हणला का असलं गेलं, ते म्हणला माझी चूक नाही चूक तुझी आहे, ते म्हणला कस काय, हा जो पीत उठिलंच मला गरबडीमध्ये, ते टांग्याचं गोड घरी राहिलं, हे वरातीच आहे म्हणला, आता काय करायचं, ह्याच्या पुढे नाचल्याशिवाय हालतच नाही तर करावा, म्हणजे मुद्दा मुद्दा सोडाय, मुद्दा कुठे, खोडी लावशी, आणि हे हरी डायरेक्ट अपहरण करत असल्यामुळे ह्याला शेवटला नेऊन घातलं, पहिला राम, दुसरा कृष्ण, आणि तिसरा, आता सांगड अशी लावायची नाही, सांगड अर्थाची लावायची, नीट ऐका, पहिला
रममान, रममान करणारा, दुसरा आकर्षण करणार, तिसरा पापाचं हरण करणार असल्यामुळे मंत्र तयार झाला रामकृष्ण हरी. आणि तो जपायचा कसा, मंत्र कोणता आणि जपायचा कसा, हे पहिले चरण. असं वाटायला लागलं बारीतच काय की पंढरपूर. सगळे म्हणते ते बाय म्हणते ते राम कृष्णा बाया दिंडीत गाणी लय म्हणतात बाया भारी. मला व दिंडीत जाऊ द्या, माऊलीचा सवाळा पाहू द्या. सोळा म्हणत नाही त्या, सवळा मध्ये एक ते वाटीत येत ना प्रसाद. एक जण लाईनला लागली बारीला, बाई मी झोपलेलो साय आता कुठे पडते दिंडी बरोबर आणि बारी चालू होती रांगा प्रसाद काहीतरी चालू असं आपलं काय माहिती. अडीच तास लाईन आणि अडीच तासानं बारीक तोंड करून माघारी आली. मी लक्ष ठेवूनच भांडवल मी गेलो तिथं म्हणलं मावशी क म्हण आलात बारीक तोंड करून माघारी अडीच तास झालं लाईनला. मग एक झोप झाली हे माय म्हणली तिथं फुकट दाड्या करते
बघायचंच की लाईन कशाची दिसली की घुसली. बर घ्या असून चहा घेऊन आडू नका तस जात नाही. लक्ष द्या चला. विषय कुठे आहे? मंत्र कोणता तयार झाला आणि जपायचा कसा? महाराज तुम्ही सांगा, ऐका लक्ष द्या. महाराज म्हणले मंत्र तिन्ही शब्दाचा एक तयार झाला, राम कृष्ण हरी. आणि जपायचा कसा? नित्य वदे जो हरी. नित्य म्हणजे सत दिन रजनी हा चिधांदा गोविंदा ओरिजिनल कंपनीचा माल. ठीक आहे, हात गाड्यावर साहेब होय, हात गाड्याचा चलतय. आणि ते मधीच पुन्हा त्यांच्या थांबा खोड लावू द्या. हा उचला, मना माहित नाही ते उचला. आणि चरण राहिलं म्हणत नाही बुड चुने पदत आहे आमच्या केळे पडे का गुरुजी बीड जिल्ह्यातला असा आमचं. हा बुड राहिलं म्हणा बुड 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 म्हणजे तुक चरण शेवटचं चरण. चल लक्ष द्या. दीन रजनी हाची धंदा गोविंदाची वाडे. आव रात्र नकळे दिवस नकळे अंगी खिळे दैवत. रात्रीचा विचार नाही दिवसाचा विचार नाही. हुके आली की राम कृष्ण हरी जय जय. बर ही साधना काही मोघमय एकांतात बसून निवडली नाही. प्रमाणे संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी. काय निघाल सार? सार 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 विठोबा नाम तुझे सार. बरोबर किंवा ते हे विठोबाचे नाम सार निघालं नाम. आणि नाम या विषयावर सगळ्या संतांनी मिळून चर्चा केली आणि फाईल तयार केली. म्हणले तोंडांना बोलायचं नाही. सौ बार कहने का मतलब एक बार साइन करू बस बात खतम. शंभर वाऱ्या तोंडानं बोलून सांगणे, एकदा सही करा संपलं विषय. एकदा शिक्का मारून संपलं विषय. आणि मग प्रत्येकानं नाम या विषयावर, कोणत्या विषयावर? रामकृष्णारी नाम या विषयावर आपापली सही केली आणि आपापला शिक्का मारला. फाईल तयार केली तुम्ही जशी आता केली तशी आणि पाठवून दिली. एकंदरीत शिक्का हा एकंदरीत सोबत. एकंदरीत शिक्का पाठविला इह लोक आलो मने तुका मी नामाचा. आणि किंमत कशाला आहे? शिक्क्याला सईला किंमत आहे. देशी चाले शिक्का. देशामध्ये काय चालतंय? तेथे कोण मानी रंका. किंमत कशाला आहे? शिक्क्याला. अहो बोमलून सांगण्यापेक्षा माणसं म्हणते तुमचं पोरग घेतलं आम्ही कामाला. लोक म्हणते साहेब मोघम नाही
काय करा सही शिकले. अहो साध जातीचं प्रमाणपत्र काढायचं असलं तरी कोऱ्याचा ढिगारा भेटतोय की होय किंमत कशाला. शिक्का नसल्या कोण विचारतोय तुमच्या ह्याला किंमत शिक्क्याला. तुम्हाला सरळ विचारतोय तुमचा तालुका केवर आहे समजा बीड जिल्हा बीडला कलेक्टर तालुक्याला असतो जिल्ह्याला कलेक्टर जिल्ह्याला बरोबर. हा म्हणजे हे लक्षात असलं पाहिजे जिल्ह्याला बरोबर जिल्ह्यालाच असतो ना म्हणजे होय दादा माझ्या लक्षात नाही असं नेमकं आपल्याला त्यातलाही काही विषयच नाही तर काय होय बरोबर का. हा कुठं असते जिल्ह्याला कलेक्टर आहे आणि कलेक्टर बसलेला आहे आणि एखादा शिपाई तिकडून आलाय कोण सेवक शिपाई. मग शिपाई आल्याच्या नंतर कलेक्टर उठून त्याला रामराम घालीन का नाही ना बोला बोला बोला. हा घाली का कलेक्टर आहे आणि हे कोण आहे शिपाई. पण तोच शिपाई जर पंतप्रधान भुवनामधून पंतप्रधानाची सही घेऊन आला असेल तर जो शिपाई आलेला आहे तो पंतप्रधानाची काय घेऊन आलाय सही शिक्का घेऊन आला नरेंद्र मोदीचा. मग आता आणि कळालं ओ शिपाई आ चुके आहे ओ पंतप्रधान भुवनशी आहे हे जर कळालं कुणाला कलेक्टर. कलेक्टर आई बैठी आपली जागा त्याला देते किंमत शिपायाला आहे का. हा पत्र कोण मानी वंदितील शिक्का गौरव सेवका त्याची मुळे गौरव सेवका अनुसरून पत्र कोण मानी असे बोगस पत्र किती येतील वंदितील शिक्का म्हणून गौरव सेवका त्याची मुळे गौरव सेवा. आम्ही बी मोघम पत्र मी असेल हे सगळे असेल आम्ही उग मोघम आहेत आम्हाला कवडीची किंमत नाही आम्हाला अजिबात तसे जसे तुम्ही तसे आम्ही बरोबर आहे गोष्ट खरी. पण हे सगळे लोक आमच्याच पाया पडते तुमच्या का पडत नाही सरळ यांच्या म्हणजे कुणाच्या बी होय विनोद नाही हा आमच्या आता स्वामी बाबांच्या आमच्या बरं आमच्याच लोक पाया पडते सगळ्याच्याच का पडत नाहीत. पडत नाहीत असं नाही किंवा काही लोक पडतात बी प्रत्येकाच्या पण जास्त कुणाच्या पडतात महाराज लोकांच्या बरोबर आहे का. शिक्का हवा आम्हाला ज्ञान उभराय तू कुभरायचा शिक्का आहे आणि शिक्का असल्यामुळं लोक आम्हाला किंमत देतात. अहो सरळ आहे आम्ही बी सेवकच आहेत पण शिक्का असल्यामुळं देवाचा गौरव सेवका त्याची मुळे आम्हाला सुद्धा शिक्का मारलेला आहे. भरत महाराजाला मान का पखवाजाचा शिक्का आहे गुरुजी विशारद शिक्का आहे किंमत बोगस पत्राला नाही शिक्क्याला आहे. शिक्का मारला आणि पत्र पाठवून दिलं आणि तू कोबराय म्हणले आलो म्हणे तुका मी नामाचा धारक आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावी एक विठ्ठलची प्रमा बरोबर आहे बर. हे रामकृष्ण हरी नित्य याच्यावर चाललंय नित्य शब्द घ्यायचंय बरं याला काही काळा वेळाचं बंधन काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही बर याला काही सुच्या सुचित बंधन आव भलते काळी नामावळी सुलभ होळी भावी कव्हावी आणि कुठवी. हा नामाचे चिंतन प्रगट पसारा ना असाल ते कराजे तेथे जिता असाल तिथं हुकी आली की रामकृष्ण हरी हरी चालूच करायचं. हा बर याला काही जाती धर्माचं ब्राह्मण शूद्र चांडाळ आव आदी करून वेश्याही वेश्याला सुद्धा किंमत आहे म्हणजे एवढं सरळ आणि एवढं सोपंय आणि एवढं सुलभ आहे. बरं याला आंघोळीचं काही न लगे आंघोळी तोंड धुवावे एखाद्या वेळेला आंघोळ नाही केली तरी जमते पण एखाद्या वेळेला रोज करायचं नाही 8 दिवस घुरट वाशिन अंगाचा एखाद्या वेळेला आंघोळ नाही केली तरी काहीच बंधन नाही. हो बर हा नामचिंतन करायचं ताला स्वराचं
आहे का काही सरळ आहे ना हा बरोबर आहे का नाही. आता आमच्या भाकर महाराजांनी मोठा काड घातला बरोबर मोठ्या काटावल्यालाच मानता येते असं काही आहे काय. काही काही मोठाली काटाचे धोत्र घालून जमन म्हणून धोत्र घालते तरी जमायलंय का. आव ही ईश दे नाही महाराज हे काय. आता मला का गुरुजी सारखं जमन का कापशे बाबू जमन तुमच्या आपल्या नाही त्याच्यातलं बरं. विठ्ठल आवडे प्रेम त्या प्रेम त्या विठ्ठल आवडे प्रेम त्यांचे भोळे हे भाविक गातात सापडे त्यांचे विठ्ठला बडे प्रेम त्यांचे भोळे हे भाविक गाताती सापडे विठ्ठला बडे प्रेम त्यांचे विठ्ठला बडे प्रेम त्यांचे भक्त साळे भोळे भक्त गाता ती साकडे विठ्ठला आवडे प्रेम त्यांचे माऊली महावैष्णव ज्ञानो बाराय. जीवन जगाय कला लागते ती कला नसली तर जीवन जगायचे आकला नाकल्या असल्या तर नाकला. त्यांचं प्रेम देवाला नाही जरी तुझं मधुर उत्तरण दिदला सुस्वर नाही तयावी न भुकेला विठ्ठल येईल तैसा जसा येईल तस राम कृष्ण हरी आणि नित्य म्हणजे सतत वदे वाणी नाही. वदे वदे शब्दाचा अर्थ वाणी पण कोणत्या वाणीने चार प्रकारच्या वाण्या परा पश्यंती मध्यमा आणि उल्खरी या चार वाण्यापैकी वैखरी वाणीनं देवाचं चिंतन जर तुम्ही केलं तर जर केलं तर तया जवळी नुरे पाप तया जवळी नुरे पाप त्याच्याजवळ पाप राहत तया जवळी नुरे पाप तो
दुसरं चरण आहे तया जवळी किंवा पाशी नुरे पाप. पाप कसलंच राहत नाही. पाप कशाला म्हणायचं? आओ काय सरळ सरळ पापाची व्याख्याच आहे की भलतेची उन्मत्त सर पापत्याचे नाव न विचारी नीत नीतीनं न वागणं याचं नाव पापान फलतेची उन्मत्त सदा घरी उन्मत्तपणानं वागणं त्याचं नाव. कुणाला विचारायचं नाही कुणाला किंमत नाही काय नाही आपल्याच तंद्रीत राहते त्याचं नाव पाप. सरळ सरळ व्याख्या भलतेची उन्मत्त सदा करी. आणि या पापातून मुक्त व्हायचं असेल नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे दोन चार जन्माचे असे दोन चार जन्माचे शब्द जन्मांतरीचे पाप जळण्याची ताकद आहे कशात. नाम विठोबाचे येही नमी वाचे आणि बीज कल्पांतीचे तुका म्हणे. नाम घेता वाया गेला नाही सा कोणी सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी चार लोकाला प्रश्न. नामे तरला नाही कोण आईसा द्यावा निवडून चांगल्या चांगल्याचा उद्धार झाला. बर मग उद्धार झाला हे नाम कसे नामतेची पर नामतेची परब्रह्मा कसे परब्रह्म आहे ते परब्रह्म साक्षात परब्रह्म म्हणजे साक्षात तू देवच आहे. आणि दुसरा यज्ञ करायची कलियुगात गरज कलो थट हरी कीर्तना काय म्हणले सुभाषितकार म्हणले कलियुगामध्ये कलियुगा माझी तेने नारायण भेटी साक्षात देव भेट देईन कलियुगाचं ऐका कलीचे महिमा महिमा असं काळ आहे. तरी पण नामचिंतन जर केलं तर उद्धारच आहे. परब्रह्म दुसरा यज्ञ करूच नका जप यज्ञ तो व्हायचं नाम जपू यज्ञ परम बाधून शके स्नानादी कर्म नामी पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. अहो याला कशाचीच गरज नाही काही असं बी असू द्या कसलं बी असू द्या सरळ सरळ आहे आपलं लई चिंतन लई टेन्शन आलं की देवाचं भजन करा हरी कृपे त्याचा लगेच बरोबर तू कोबर आहे म्हणले ना आम्ही वाया जाऊ दिल नाही गेलं काय चिंक जांभळी खोकला आणि येतू का वेळ वाया गेला चिंक आली जांभळी आली तरच वायाला गेला नाही तर वायाला गेलाच नाही वेळ आणि आपला तेवढ्याच वेळात चिंतन आहे. राम कृष्णारी थोकला श्री विठ्ठल म्हणजे वेळ तेवढ्याच वेळेत आपलं भजन व्हायलंय आणि महाराज म्हणले आमचा तेवढाच वेळ व्हायला बाकीचा थोडा वेळ शौचार विधीला बसले बाहेर दिशे तू कुबर आणि तरी राम कृष्ण हरी मुंबाजी वासा लाज वाटते का म्हणलं का कुठं बसला असेल काय म्हणले महाराज म्हणले हो मला विमान नेणं पण काय करू मज अनावर
माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से आणि छंद करू नये असं आहे का काही छंद करायचं छंद तसा निंदे संत महात्मे काय म्हणले पाच पाच मिनिट थांबाय छंद निंदी तू बऱ्याच प्रमाणे गुरु तू का म्हणे छंद आणि आमा हरीच्या दासा निंदी आमच्या सारख्याला छंद निंदे पण सगळे छंद निंद का सगळे नाही ज्या छंदाचे परिणाम चांगले असा छंद का दुसरं प्रमाण येतो छंद हरीच्या नामाचा आणि सुचिरभूत सदा जन वाचा सुचिरभूत असेल असा छंद करायला काय अडचण आहे काय हीच अडचण असा छंद करा असं व्यसन करा लोक म्हणतात ना महाराज आपल्याला सुपारीच्या खांडाचं व्यसन आपण सुपारीचं खांड खात नाही तर सुपारीचं खांड खातल्या म्हणले का गौऱ्याचं खांड खातो का अहो छंद नाही असं कसं आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी काय व्यसन आहे ज्ञानोबराचे शब्द ज्ञानोबरा म्हणजे देवाला व्यसन आहे कुणाला व्यसन आहे देवाला आम्हा तयाचे व्यसन ते आमचे निज ध्यान आणि किंबहुना समाधान तो मिळे आम्हा तयाचे व्यसन कुणाला आव देवाला व्यसन आहे तर तुम्ही आम्ही सामान्य चिल्लर माणसं म्हणजे याचा अर्थ उद्यापासून रमच सुरू करू नका म्हणजे झाले परिणाम वाईट कशाला करायचे परिणाम चांगले असले तर व्यसन करायचं आमचा हरीच्या नामाचा छंद आहे आम्हाला परिणामाला चांगला आहे म्हणून आम्ही करायला बरोबर आहे का ना आम्ही रंगलो पण रंगी रंगी रे स्त्री रंगी गोविंद गोविंद मना लागलिया छंद लागलिया छंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद मना लागलिया छंद छंद आहे आम्ही बी रंगलो आम्ही बी व्यसन केलं पण सामान्य नाही रंगी म्हणून तो कोपर्यंत केलं ना सांगा रंगी रंगी रे श्रीरंगी रंगात रंगा छंदात रंगा पण श्रीरंगाचे श्रीरंग म्हणजे स्त्रीचा रंग म्हणजे स्त्रीचा रंग आहे का श्रीरंग शब्दाचा अर्थ काय श्री रज्यते यस्मिन कस्मिन यस्य सह श्रीरंग काय व्याख्या आहे श्री रज्यते यस्मिन कस्मिन यस्मिन यस्मिन यस्य सह श्रीरंग नाही तुम्हाला नाही मी लागायचं हे मांडवाहून जाईन तुमच्या हे तुमच्या बरोबर आहो श्रीरंग श्री हा शब्द आता जाऊ एवढं सांगतो जाऊ थांबायचं स्त्री हा शब्द दोन अर्थाचं प्रतिपादन करणारा शब्द श्री श्री शब्द कुणा आता बरोबर आहे का कुणाला लावते आमचे श्री हो आमचे श्रीऊत लावतात का नाही श्री हा पुरुष जातीचंही प्रतिपादन करणारा शब्द आहे आणि श्री हा स्त्री जातीचं बी महत्व प्रतिपादन करणारा शब्द आहे स्त्रीचा रंग म्हणजे स्त्री म्हणजे लक्ष्मी सरळ सरळ आहे बरोबर आहे का स्त्री म्हणजे कोण लक्ष्मी किंवा सरळ सरळ स्त्री म्हणजे लक्ष्मी लोक काय म्हणते आमची कोण आहे ती कोण आहे लक्ष्मी आव आमच्या घरात आली कमीच नाही लक्ष्मीच्या पावनाला आली म्हणतात का नाही स्त्रीचा रंग म्हणजे लक्ष्मीचा पती ज्यावेळेला देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी आमची किती रत्न बाहेर पडले चौदा चौदा रत्नापैकी एक रत्न त्याच नाव लक्ष्मी लक्ष्मी हे एक रत्न बाहेर पडलं पण लक्ष्मी रत्न बाहेर पडलं गोष्ट खरी पण या लक्ष्मीच स्वयंवर ठरलं स्वयंवर स्वयंवर म्हणजे स्वयंवर ती
स्वतःहून वर राहायचं पहिल्या काळात होत, आता बी असंच आहे पण जाकरीत आहे, बाकी काही नाही. हा स्वयंवर जे तू देशोदेशीचे राजे बोलविले, प्रत्येक जण आले असे लाईन धरून बसले, आणि स्वतः लक्ष्मी हार घेऊन आली स्वयंवर, जे तिला आवडन त्याच्या गळ्यात घालायचं, बरोबर आहे का नाही, तिला आवडन सरळ सरळ. पुरगी अशी उभा केली, लक्ष द्या, पुरगी अशी उभा केली आणि दोन पोर अशी, एक काळ सावळ आणि एक गोरपान उभा केलं, आणि बापानं पुरीला सांगितलं, पुरी हे बाप, एक काळ सावळ आहे ना हे इमानदार आहे, ह्या भलं काळ सावळ हे, बरोबर आहे का नाही, दिसाय असं एवढं वक्तय पण कसं ते कसलंय, इमानदार आहे, शब्दाला जागणार आहे, आणि हे गोरपान लांब नाकाचं दिसतंय ना, हे अधून मधून सरड्याच्या चालीच आहे, बाकी काही नाही. सरड्याच्या चालीचं म्हणजे आवर, हे अधून मधून रंग बदलीत आहे, मग कोणत्याच्या गळ्यात माळ खालीची तू ठरव. भंगार पुरीचं सोडून द्या, पण ओरिजिनल पुरगी कोणाच्या गळ्यात माळ घाली, काळ्या सावळ्या, हे भलं काळ कासाना पण आयुष्यभर जपणार आहे ना. लक्ष्मीच्या हातात माळ दिली, भले इकडून भगवान शंकर विष्णू लाईनच लागली, आणि मग देशोदेशीचे राजे पहिल्या, आता लक्ष द्या, पहिल्या थराला गुरुजी भगवान शिवजी बसलेले आणि इकडून विष्णू बसले होते. लक्ष्मी तिकडून आली आणि बघितलं गळ्यात माळ कोणाच्या घालायची, विष्णूच्या. विष्णूच्या गळ्यात माळ घालायची गोष्ट खरी, पण ती अशी डावलून पुढे यायला लागली. कुणाला डावलून, शंकराला. शंकराला डावलून विष्णूकडे यायच्या टायमाला शंकर म्हणले, ही जर आपल्याला डावलून पुढे आली तर हे शंकराला डावलून पुढे आलेलं हे आपल्याला महागात पडन व्हा म्हणे. मग ती इकडून अशी लक्ष्मी पुढे आली की भगवान विष्णू असे असे वळले, भगवान विष्णू असे वळले की लक्ष्मी पुढून आली. विष्णू म्हणले, आता हाताव आली, नाही आता हाताव आली, आता हिची जागा हिला दाखवाय अडचण नाही, बरोबर आहे का नाही, आता हाताव आली ना, बरोबर आहे का नाही. तिकडून आले की भगवान विष्णू, इकडून आले की लक्ष्मी पुढून आली, पुन्हा इकडं म्हणले, आता हिला जागाच दाखवायची, आता विषय. लक्ष्मी म्हणले, असं काय करायला लागलात, मला तुमच्या गळ्यात माळ घालायची. म्हणले, गोष्ट खरी पण विष्णूजीला डावलून मला जमणार नाही, मग तुम्ही इकडे या. आणि मग शिवजीच्या पलीकडून विष्णूजी बसले आणि मग लक्ष्मीनं माळ, पण माळ घालायच्या टायमाला विष्णू भगवंतानं सांगितलं, माळ माझ्या गळ्यात घालायलीच गोष्ट खरी, पण लक्षात ठेव दाशी म्हणून राहावं लागलं. आणि ती बी कशाची दाशी, पाय धुवायाच्या देवा पात्र झाली, ज्ञानोबराचे शब्द आहेत. हा सुरुवात काय होईल, मग सर्वस्व करूनी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, आणि जे पाय धुवायाच्या दैवा पात्र झाली. काय बाकीची सेवा नाही करायची तर, कारण सगळे अवयव गुतलेले, हे प्रत्येक अवयव वाटून दिलेले, शिल्लक रिकामे फक्त काय राहिले, आणि म्हणून पाय लक्ष्मीचे हाती आणि पिशी यावी म्हणले. रंगायचंय, छंद करायचाय, तर ज्याचे परिणाम चांगले असतील असा छंद करा, म्हणून आम्ही छंद केला. कशाचा, राम कृष्णा. आणि आम्ही तुम्हाला बी सांगतो, एका जनार्दनी जपा आणि राम कृष्ण मंत्र ते बी आहे महाराज, तुका म्हणे जपाय ते, तुका म्हणे जपान मंत्र त्रिअक्षरी सोपा. पण महाराज म्हणे, एका जनार्दनी जपा म्हणा बाबा, काय राम कृष्ण मंत्र सोपा. खालून वरी घ्या, चला वरून सोडवला, एका शब्दात खालून, राम कृष्ण मंत्र सोपा ते तुम्ही जपा, एका जनार्दनी जपा. बर कशामुळं, एवढाच यज्ञ जप यज्ञ तो पर, हे नेमकं आहे काय, परब्रह्म आहे नाम तेची परब्रह्म, बरोबर आहे का नाही. बर याचा फायदा, पहिला फायदा, नाशी त्रिविध तो ताप, आध्यात्मिक आदिदैविक आदि भौतिक तिन्ही तापाची निवृत्ती, बरोबर आहे का नाही. दुसरा, पापच राहत नाही, तया जवळी नुरे पाप. बरे जपायचा कसा, महाराज म्हणले नित्य वदे जो
म्हणले वैखरी वाणीने पण जपायचं काय, म्हणले रामकृष्ण हरी झालं की बरोबर आहे का नाही, असं बी घ्या ना असं बी घ्या, कुंकून बी घ्या, तिकडून पिरलं का इकडून पिरलं कोणाच आहे की त्याचं काय अभंगाचा सरळ सरळ करतो. वारकरी संप्रदायाचे नियमानं सगळ्यांनी मोठ्या प्रेमीने एकदा हाताने टाळी वाजून भजन करा. असला मुहूर्त वाजवा नाही त्यांना का, मी म्हणत नाही कोणाला. माझ्या युट्यूबला बघा, टीव्हीला सकाळी 6:30 माझी सिरियल चालू, 6:30 जर बघितले कीर्तन झिटॉकीला आपले जीवालावा मन मंदिर सगळ्या आपले कीर्तन बघितले असते सगळे. मुद्दा इथे आमच्या मुकेश भाऊ तर रोज अपलोड करतात, आता हे बी युट्यूबला पडणार, मी कुठे बी बघायला मिळणार आपल्याला सगळ्याला. हा ऐका, टाळ्या वाजवायचे असले वाजवा, वाजू नका, आपण काही म्हणत नाही कोणाला वाजवाटल्या जात्या. मी कधीच म्हणत नाही, कुठं ताण द्यायचा आला तेच उपकारायचं आणि टाळ्या वाजवा. उघ बी याचा काय, वाजवा टाळ्या बसली तर बसून वाजवा टाळ्या आणि शिजवा नाळ्या, जाऊ दिलं का म्हणता ताण द्यायला लागला. वाजवाटल्या नका वाजू, काय आपलं बंधन नाही, आपलं गुढी गुढीन घ्यायचं बाबा. कीर्तन झाल्यावर जवळ येते 10-5 रुपये देतात, काय करायचं. तुमच्याकडे आहे का पद्धत अशी, कीर्तन झाल्यावर पैसे देऊन पाया पडायचे? नाही, आजपासून सुरू करा चांगली पद्धत. पण हा इथं पद्धत, इथं बसल्या बसल्याच कळाली आपल्याला. आता इथं इथं बसल्या उकळण आता काय बरोबर आहे का. आमच्या गावाकडे पद्धत आहे, कीर्तन संपले सगळे लोक 20-20 रुपये देऊन पाया पडतात. सगळं पद्धतच आहे तशी. एक जण मला 100 दिले, कधीच नाही देणार. मी म्हटलं कसं काय दिले, म्हणला कुठंच चला ना कुठं चला ना, ते आमच्या राशीला जेवाय नेलं बाबा चला जेवाय. म्हणा चला बसलो जेवायला, बायकोला म्हणते वाढ चपाती वाढ, त्यांना पुन्हा मिळत नसती. म्हणून वाजवाटल्या वाजवा नाही तर सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, या परिवारानं दादासाहेबजींनी एवढ्या मोठं कार्यक्रमाचं आयोजन केलं. खऱ्या अर्थानं किंवा तुमच्या कार्यक्रमाची दखल जगाचा मालक घेईन एवढं सुंदर काम केलं. एकदम प्रसन्न वातावरण, पब्लिक बी भरपूर, टाळकरी बी तसेच, गायक वादक तर हाय थोडे महाग आहेत पण चांगले आहेत असू दे. हा म्हणजे पैसे जातात पण शीन येत नाही. येतोय का शीन, हो बोला येतोय का, हो येतोय का शीन. शीन यायचा विषय नाही. दादासाहेबाची सगळ्याची इच्छा महाराज माय बापा बद्दल बोला. आता बघू पुन्हा कधी योग आला तर, वेळ भरपूर झालाय. तुमचं खरंय काय आहे का तयारी भाऊ, द्या जे होईल त्याला काय असं हे होईन ते होईन त्याला काय लगे एवढं लगे. जाईन थोडा पैसा, ह्याच्यापेक्षा काय होणार, ह्याच्यापेक्षा काय पैशाला का कुत्र खाते का होय, कोणी विचारते पैसा हल काय पैशाला. आमच्या गावाकडे 80 लाखाची गाडी एक जणला बसाय, मर्सिडीज म्हणते ती खातीच बरोबर आहे, आणि एक जण शेळ्या सांभाळते. आणि ती शेळ्या सांभाळणाराला त्या 80 लाखाच्या गाडीतल्या राम राम घातला, मला रावसाहेब राम राम. शेळ्या बघ सांभाळणार त्याच्या बघितलं मी गेलो, म्हणलं राव साहेब अरे त्याने राम राम घातलाय काय, त्याला राम राम घालायचं. आम्ही लय मोठा माणूस आहे का आहे त्याच्याजवळ, म्हणलं असून असून 10-5 कोटी त्याने का आहे त्याच्याजवळ, किती आहे त्याच्याजवळ 10-5 कोटी त्याने आणलं तरी का. हा असं म्हणलं त्याच्या म्हणलं तुझ्याकडे आपलं काही नाही, म्हणला महिन्याला 1500-1600 रुपये होते म्हणलं आठवड्याला, मस्त 500 पितो 500 सोमवारी मोकळा. काय किंमत आहे पैशाला नेला, तिघ जण मोरी झोपली पिऊ कुठ छताव छताव स्लॅपवर, आणि थोडं 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 पाऊस यायला लागला. एक म्हणला नारायण गुट बर तुम्हाला का आवळ फाटलं, म्हण आवळाला भोकं पडले मला गळायला लागलं. दुसरा म्हणला हो ना तात्या चल बर, आणि उचली वळकोटीन खाली जायच्या टायमाला ईद चमकली. दुसरा म्हणला झोप झोप पड, ते म्हणला का आपल्याला गरज नाही, मला येल्डिंग वाले आले तर बघून घेते ते येल्डिंग वाले.
आता आपल्याला जायची गरज नाही. जे मोकळ्या मनानं हसत ते निर्मळ मनाचे असते, जे गालात हसत ते प्युअर आतल्या गाठीचे असते. ज्ञानेश्वर माऊली. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून आपल्या प्रेमाची आम्हाला फार मोठी गरज आहे. सदैव आपल्या आमचे तोपले आपले सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असणं अत्यंत गरजेचं आहे. जन्म देणाऱ्या मायबापाला आयुष्यामध्ये कधीच विसरू नका. सगळ्याला विसरा पण मायबापाला कधी विसरू नका. सगळे विसरून जा दादा, सगळे विसरत असतात, पण मायबाप हे पाया आहेत. आणि माणसानं पायाला कधी विसरायचं नसतंय, पायाला कधी विसरायचं नसतंय. आईवडिलाला मनापासून सांभाळा, निर्व्यसनी जीवन जगा. व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. देशाविषयी, धर्माविषयी, देवाविषयी थोडीशी निष्ठा त्यापर्यंत करत असलं गरजेचं अत्यंत आहे. म्हणून व्यसन कुणी करत असेल तर मी सरळ सरळ ओझरतं सांगून जातो की दादासाहेबांनी एवढा अट्टहास केला तर एक करा, निर्व्यसनी जीवन बना. काल आम्ही त्या उदगीर जवळ 55 माळकरी केले, केले का नाही? 55 लोकांनी माळा घातल्या पवित्र तुळशीच्या. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. जीवन स्वच्छ निर्मळ अंतकरणापासून जीवन जगा. एकमेकावर प्रेम करा, खूप प्रेम करा. महाराज खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अनुभवावे. खूप प्रेम करा, आनंदान राहा. कारण एक दिन असा येणार आहे महाराज, अकेले आने वालो तू अकेला जायगा. एकट्याला तर एकटे जाणार आहे. तुझी ही बंगला गाडी इथेच राहिली. आनंद शिंदेची ते प्रस्तावी आहे. तुझी ही बंगला गाडी इथेच राहणार बरं का? तुझी ही मोटार गाडी सगळं इथे राहणार आहे. आणि उघड्याची यावे, उघड्याची जावे. जन्माला उघडच यायचं, एक दिवस उघडत निघून जायचं. जिंदगी एक किराए का घर है, इतना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, हरस बाहर निकलना पड़ेगा. नक्की घरातून बाहेर जावं लागेल. मायबापाबद्दल मी नक्की बोलणार आहे, पण आपण पुढच्या वर्षी याच्याबद्दल स्पेशल याच्यावर कीर्तन करू. बरोबर आहे का नाही? एवढं एवढा मोठा आता अभंगाचं चिंतन आपण पाहिलं. कधीच आहे त्यांची, कधीच आईवडिलाला माझी विनंती तुम्ही विसरू नका. गड्या आईवडील ही आईवडील असतात. तुम्ही या इथं बसलेल्यापैकी कुणाला विचारा, कुणाला विचारा, आई ज्या दिवशी तुमची माय मेली त्या दिवशी तुमच्या माहेरातलं सर्वस्व संपलं, सर्व संपलं. त्या दिवशी माय मेली सर्वस्व संपलं. अजिबात कोणी नसते रे, कोण कोणाचं असतं. आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आपल्या जीवनामध्ये कुणीतरी असतं दादा. ज्या दिवशी मायबाप मेले त्या दिवशी सर्व संपलं. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत. मायबाप गेले की सर्वस्व जात. ज्या दिवशी गेले त्या दिवशी संपलं. या जातीला विचारा. आई ज्या दिवशी तुमची माय मेली तुझ्या त्या दिवशी तुमच्या माहेरामध्ये हक्कानं चप्पल सोडायला उमरा नसतो शिल्लक राहत. ज्या दिवशी तुमचा बाप मेला त्या दिवशी दीपावळीच्या सणाला न्यायला येणारा तुमचा मुरळी सुद्धा संपला. कोण असत सांगा? 80 वर्षाची माय असू द्या, 60 वर्षाची मुलगी असू द्या. 80 वर्षाची माय, 60 वर्षाची मुलगी जर माईला भेटायला आली तर 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी रिकामी येऊ देत नाही. कधी गहू, कधी तांदूळ, कधी ज्वारी, कधी बाजरी, कांदे काय देण्याची वस्तू आहे? माय कधी कधी मुलीच्या पिशवीत कांदे टाकून देत असते रे. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय आई असते. आई कोण असते? आई मावशी असते, आई चुलती असते, आई आते असते, आई गासकी असते. नाही दादा, आई ही आई असते. हंबरून वासर आले चाटते जवा गाय. आठवा वामली गाई मध्ये दिसती माझी माय. सुंदर काट्या कुट्या वेचायला माय जाय राणी. आठवा गड्या तुमची माय. पायात नसे वाहन तिच्या फिर्या नवानी. काट्या कुट्या तिच काही मानत नसे पाय. वामली काट्या मध्ये दिसती माझी माय. अरे माझा बाप रोज लावी मायेच्या माग टुमन. बास झालं शिक्षण आता करू दे याला काम. शिकून शान कुठ मोठा मास्टर होणार हाय. शिकून शान कुठ मोठा आमदार होणार हाय.
शिकून शान कुठ मोठा गायक होणार हाय सांगू शिकून शान कुठ मोठा वादक होणार हाय याच्या पलीकडे जाऊन सांगतो दादा शिकून शान कुठ मोठा महाराज होणार हाय मला असं वाटतंय महाराज फेटा बांधून जाळीला उभे राहतात ना तवा मले महाराज मध्ये दिसती माझी माय दिसती माझी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी भिकारी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आई दादा तरुणांच्या मी पाया पडतो माझं काही नका घरी घेऊन जा आणि एवढं घरी न्या जन्म देणाऱ्या माईला बापाला कधी विसरू नका रे दादा आम्ही माहिती बघा त्रास किती सहन करावा लागतो एवढूसा होतो मी त्यावेळेला माझी माय मेलेली एवढूसा 5 वर्षाचा होतो मी माझी माय मेली एक दिवस जात नाही त्या दिवशी मला माझी माय आठवत नाही रोज माय आठवते रोज सांगू रोज कीर्तनाचे 20-25 हजार रुपये घेऊन घरी जातो ना ताळेला अंगावरून हात फिरणारी माय घरात नाही पैसा जाळायचा दादा पैसा महत्वाचा नाही माईचं प्रेम महत्वाचं एखाद्या वेळेला भूक जर लागली तर आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशी पोटी झोपावं लागतं का आपल्या हक्काची आपली माय मेली या जगातला आपलं सर्वस्व कोण असतं दादा सांगा ना आई गेल्याच्या नंतर कोण असतं जीवनामध्ये दादा कोणी नसतं गड्या लक्ष द्या माझ्याकडे पाया पडतो मी आपल्या आई आंधळी असू द्या खुळी असू द्या लंगडी असू द्या आई ती आई असते त्यावेळेला मुलगी नांदायला जात असते ना दादा फार कठीण असते सांगू गळ्यात पडून रडत असते रे ती माय माय असते गड्या लेकुराचे ही तजानी माऊलीचे ऐशी कळवळ्याशी माय असते बघा ती आम्ही भोगले हे मी लहान असताना माय मेली आमची माईच्या नंतर 2 वर्षांनी बाप मेला बघा 7 वर्षाचा होतो मी माझा बाप मेला त्यावेळेला माय मेली त्यावेळेला 5 वर्षाचा होतो बाप मेला त्यावेळेला 7 वर्षाचा का सांगतो दादा आम्हाला आमचा इतिहास नाही मांडायचा रे एवढा खर्च केलाय 1 लाख रुपये तरी खर्च झाला असेल या खर्चाचं 4-2 तरुणांनी जरी मायबाप सांभाळाय सुरुवात केली ते एवढा खर्च तुमचा सफल झाला बाकी काय करायचं काय करायचं माय कुणालाही म्हणत नसता दादा माय आमच्या माऊलीला म्हणतात माऊलीला माय माऊली आळंदीमध्ये होते माऊलीच्या जीवनातूनही माय आणि बाप मेले होते ना छोटीशी मुक्ता 7 वर्षाची चिमुकली उपवाशी होती सिद्ध बेटामध्ये ज्ञानोबाराय माधुकरी मागण्याकरता आळंदीमध्ये जातात आळंदीमध्ये माऊली गेल्याच्या नंतर माधुकरी नाही वाढली जे पीठ मिळालं त्या पीठामध्ये विसोबा खेचर नावाच्या ब्राह्मणानं त्या झोळी काठी घातली झोळी फाडून टाकली आणि जे पीठ खाली पडलं ते पायाना सर टाकलं का मी गेल्यावर वरच वरच भरून नेईन एवढी क्रूर माणसं असतात का दादा विचारतोय आपल्याला एवढी क्रूर असतात माणसं माऊलींचं वय छोटस माऊलींनी तशी जोडी घेतली डोळ्यातून खळखळ पाणी व्हायला लागलं आमचे माऊली सिद्ध बेटात आले सिद्ध बेटात येऊन माऊली त्या ठिकाणी ताटी लावून घेतली मध्ये बसले 7 वर्षाची चिमुकली छोटी मुक्ता उपदेश करते दादा असं कसं बसलास रे दादा काय उपदेश करते ओ मुक्ताबाई विश्वरागे एवढूशी मुक्ता ज्ञान दादाला उपदेश विश्वरागे असतील व माणसं आपलं आयुष्य समाजासाठी खर्च
विश्वरागे धाले वल्ही हे विश्व सुधामासे जे मनत होते की आता विश्वास असे देवे एने वागयत ने तो शावे तो विश्व की मदत द्यावे पसाय दान हे पाणी तेच माऊळी आज ताटी लावून बसता समाज त्रास देतो रे चांगल्या लोकाला म्हणते माऊली असं काय बसला तू जगाचा संसार सुखाचा करायचा असत माऊली तुम्ही योगी योगी आहात माऊली योगी योगी कुणाला म्हणतात मुक्ता सांगते समाजाच्या लक्षात आलं आणि ज्या वेळेला आमचे माऊली लोकांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली मग आमचे माऊली समाधीला जायचं ठरवलं माऊली समाधीला जाणार आहेत बघता बघता बातमी पसरली की ज्ञानोबर आहे समाधीस्त होणार आहे समाधीस्त होणार आहे म्हटल्याच्या नंतर जागा निवडली गेली अनंतापूर नावाचं गाव आहे त्याला त्या आळंदीमध्ये उठविला नंदी शिवाचा माऊली समाधीस्त जाणार आहेत काय निवृत्ती याने माऊली ज्या वेळेला समाधीला चाले हे खात देवानं धरला हे खात दोन्ही एक माऊलीचा हात देवाने चित्र डोळ्यासमोर उभं करा डोळ्यात पाणी येईल झाली होती तो देव सुद्धा ढसड सर विठ्ठलारे विठ्ठल सुद्धा रडत होता देव सुद्धा मायमा रुक्मिणी आई साहेब देवाच्या सवळ आल्याने सांगितलं देवा शेग लढू लागलं म्हणजे डोळे पुसणं तुमचं काम आहे देवा तुम्ही का रडताय तुम्ही का रडताय म्हटल्याच्या नंतर आमच्या देवाने सांगितलं तसे रुक्मिणी देव रुक्मिणीला सांगतात आई रुक्मिणी का रडते जीवनातून लहानपणात पाय आली त्यावेळेला आमच्या ज्ञानोबराची अवस्था काय झाली होती माय आणि बाप दोघही माऊलीला सोडून गेले होते माय बाप निघून गेले माऊलीच्या जीवनातून ज्ञान राजा मुक्ताई रडत होती त्यावेळेला निवृत्ती दादा रडत होते सोपान थापा रडत होता रुक्मिणी आई साहेब रडत होत्या नामा म्हणे संत कासावीस झाले लावी ती पदर डोळी असी सगळे संत डोळ्याला पदर लावून बसले होते ना सगळे शेवटी ज्ञानोबर आहे समाज
दिसत बसले समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला आणि छाप केली शिळा समाधीची समाधीची शिळा काय लोक आहेत महाराज सांगू द्या दादा मला फार महत्वाचं सांगेन आपल्याला काय झालं पा माऊलीच्या मायबापाला गुरुजी लहानपणातच जावं लागलं मला असं वाटतंय की एखादा जुन्या काळातली पद्धत होती एखादा पूल जर बांधायचा असला तर त्याच्या खाली काही माणसं घालावी लागत होते मला असं वाटतंय ज्ञानेश्वरी सारखा पूल माऊलीला बांधायचा होता ना म्हणून त्यांचे मायबाप रूपी बळी द्यावं लागले का दादा असं करताय तुम्ही माझ्या दादानो परमार्थ म्हणजे फक्त तुम्ही गंधच लावला पाहिजे कीर्तनच केलं पाहिजे असं नाही दादा परमार्थाची व्याख्या फार वेगळी आहे दादा एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल तर एखाद्या त्या लग्नामध्ये 50,000 पंगत घाला झाला तुमचा परमार्थ काय परमार्थ वेगळा रे नाही परमार्थ वेगळा नाही तुम्ही गाडी सजवलेली असेल आणि गाडी सजवलेली असेल मुलगाही बसलाय मुलगी बसली पिंटे बसले बबली बसली सगळे बसलेले आहेत 1,00,000 सुद्धा तुम्ही खिशामध्ये घेतलेले आहेत तुम्ही वैष्णवी देवीला निघालेला आहात वैष्णवी देवीला जात असताना कन्याकुमारीला जायचंय तुम्हाला सेल्फही मारलाय ड्रायव्हरही बसलाय आणि तेवढ्यात गावातला भिकारी गावातला गरीब माणूस पळत पळत आला मला पाटील हो पाटील पाटील मुलीचं लग्न आहे हो माझ्या पाटील माझ्या मुलीचं लग्न जास्त नाही फक्त 10,000 गरज आहे हो पाटील 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 यावेळेला खरं म्हणजे तुम्हाला पैसे मागणं ही गोष्ट चुकीचीच आहे बघा जरा तुम्ही वैष्णवी देवीला निघालात पण पाटील पाया पडतो मी पाटील मरताना देवाचं नाही तर तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही पाटील फक्त 10,000 द्यावो पाटलानं खिशातून 50,000 काढावेत आणि त्याला देवण टाकावेत झाला ना परमार्थ दुसरा परमार्थ त्यावेळेला त्या भिकाऱ्यांना त्या गरीबांना म्हणावं पाटील तुम्ही वैष्णवी देवीला चाललात ना वैष्णवी देवीला चाललात पण तुम्ही दौरा कॅन्सल केला ना एक दिवस तुम्हाला त्या वैष्णवी देवीला जायची गरज नाही या वैष्णवी देवीचं लग्न लावून दिलं तर ती वैष्णवी देवी एक दिवस तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही गरीबाला मदत करा आणि सांगू दादासाहेब आम्ही फक्त बोलणारेच नाही बुवा आम्ही याचा आनंद घेतोय खूप आनंद घेतो आम्ही बस खूप करताय लोकांसाठी काही नाही पैशासाठी फिरणारेतले आम्ही नाही पैसा घेतो महाराज असं नाही आणि हे कीर्तन सगळं जग बघणार आहे ना आम्ही पैसा घेतो भरपूर घेतो भरपूर घेतो हे कळलं पाहिजे ना कारण हे जे कीर्तन आहे ते जगातली सगळी लोक बघणार आहेत त्याच्यामुळे सांगणं गरजेचं आहे मला हे फक्त काही गुळज पुरतंच मर्यादित आहे असं नाही दादा हे जग बघणार आहे सगळं अमेरिकेपर्यंत जाणार आहे हे सगळं आम्हाला बऱ्याच सैनिकांचे फोन येतात महाराज आम्ही सीमेवर आहोतो सीमेवर आहोत बंदुकीतल्या गोळ्या आहेत तुमचं कीर्तन लावलो महाराज मायबापाची आठवण आली खूप रडलो महाराज येतात फोन येतात पण जग बघणार आहे पैसा घेतो दादा पण तुम्ही पाहिलं ना तुम्ही कुणाला विचारा आमच्या घरी बाबा मी जवळजवळ 10 ते 15 लाख रुपयाचा एकटा खर्च करतो सप्ताह करतो माझ्या मायबापाच्या पुण्यतिथीचा सप्ताह दरवर्षी मे महिन्यामध्ये होतो नक्की होतो आम्ही खर्च करतो 3 टाइम जेवण माझ्या गावाचे फार मोठे उपकार आहेत माझ्यावर लोकांनी 10,000 करून आळंदीला पाठवलं मला माझे गुरुजी आहेत आदरणीय श्रीदय शांती ब्रह्म पांडुरंग महाराज म्हणून आम्ही याचा आनंद घेतो महाराज तुम्ही त्याचा आनंद घ्या खूप आनंद घ्या बस 1,000 रुपये 2,000 काय पैशासाठी आपण नाही दादा आपल्यासाठी पैसा आहे ना याचा विचार करा तुमच्या विनंतीला मान दिला सर्वांना धन्यवाद मला 11 बरोबर थांबायचं होतं आणि आम्हाला पुढचा प्रवास लागणीचा करायचा आहे रात्रभर प्रवास करायचा उद्या 3 कीर्तन आहेत आम्हाला गुरुजी लांबून आले आहेत भरत महाराज आले झालंय आमचं कीर्तन बोलण्याच्या वगैरे चुकलं असेल तर आम्हाला माफ करा भविष्यात पुन्हा कधी आलो पुन्हा अजून चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेन नक्कीच रही जिंदगी तो मिलेंगे बार बार बरोबर रही जिंदगी तो मिलेंगे बार बार राहिली जिवंत पुन्हा भेटू एक दिवसाचा 2 तासाचा हा आपला सहारा एकूणमेकाला आपण दिला तुम्ही आहोत म्हणून तर आम्ही आहोत ना दादा हमे उर्जीने की चाहत न होती
अगर तुम न होते, अगर तुम न होते. मला असं वाटतं भीमसिंह महाराजांचा फोटो समोर मांडला पाहिजे म्हणून, आणि भीमसिंह बाबाकडे बघून म्हणलं पाहिजे, बाबा तुम्ही जर झाले नसते तर भजन आम्हाला कळलं नसतं. चाली काय असतात ह्या बंकट स्वामीच्या चाली तुम्ही आम्हाला दाखवून दिल्या. बाबा तुम्ही जर झाला नसता तर आमच्या खुंटीला विणे नाही, तर वागळा दिसले असते, बकरी दिसले असते. म्हणून भीमसिंह बाबांच्या फोटोच्या समोर ठेवून फोटो म्हणा, बाबा हमे औरजीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. मला असं वाटतंय आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो समोर मांडागड्या, आणि राजेंना म्हणा, राजे तुम्ही जर झाला नसता तर नसते दिसले आमच्या अंगणामध्ये तुळस, नसते दिसले आमच्या आया बहिणीच्या डोक्यावर पदर. राजे तुम्ही होतात ना, हे सगळं झालं. राजे तुम्ही जर झाला नसता तर परवानगी काढावं लागली असती, हुजूर हम थोडा संकीर्तन करणं चाहते, परवानगी मिलेगी. राजे तुम्ही होतात म्हणून राजेंच्या फोटोकडे बघूनही आपण म्हणलं पाहिजे, राजे हमे औरजीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. मला जाता जाता म्हणू द्या गड्या, यांच्यासाठी, खिल्लारी गुरुजींसाठी, भरत महाराजांसाठी, यांच्यासाठी, तुम्ही जर एवढ्या लांबचा प्रवास करून इथं आला नसतात तर याला तरी काय शोभा आली असती. हमे औरजीने की चाहत ना होती, गुरुजी अगर तुम ना होते, अगर तुम ना हो. मला तुमच्यासाठी बी म्हणावं लागेल, आम्ही इथं आलो, इथं सगळी मंडळी आली, गायक वादक भरपूर आले, आमचे मुकेश भाऊ एवढ्या लांबून आले, पण तुम्ही जर या मंडपात आला नसता तर आम्ही कुणाला सांगायचं. म्हणून हमे औरजीने की चाहत ना होती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भवर में ही रहते किनारा मिलता, किनारे में भी तो लहर आज होती. अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. विठ्ठल जय जय करा क्षमा करा. 2 मिनिट देव तुकारा, देव तुकारा.